शिंदे गटाचे नेते शिवाजी आदराव पाटील हेच शिरूर लोकसभेच्या मैदानात घड्याळाच्या चिन्हावरती उतरतील हे आता स्पष्ट झालंय. अजित पवारांनी तशा प्रकारची घोषणा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरात जी बैठक झाली तिथं केलेली आहे. आपण मोहिते पाटील यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर तुम्ही गेले काही दिवस नाराज होते, आता तुम्ही त्यांच्या मवाळ थोडेसे तुम्ही झालेला आहात, काय नेमकी कारण आहेत, तुम्ही आता त्यांचा प्रचार करणार हे स्पष्ट झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 6 महिन्यापूर्वी अजित पवारांच्या बरोबर जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. अजित पवारांचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे, तर अजित पवारांचं नेतृत्व मान्य केलं, अजित पवारांच्या पक्षाबरोबर जर आम्ही सगळी मंडळी आहोत, उद्या जर अजित पवारांचं पक्षानं अजित पवारांचं नेतृत्व अडचणीमध्ये येणार असेल तर आम्ही आमच्या काही भावभावनाला आवर घातला पाहिजे आणि त्या दृष्टीनं काही निर्णय घेण्याच्या संदर्भातले मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. जरूर आमच्या आणि वळेस विखे तुमच्या आढळ पाटलांचे टोकाचे मतभेद आहेत, ते मतभेद विसरून आज आम्हाला त्यांच्याबरोबर जायचं किंवा त्यांचं काम या ठिकाणी करायचं. ते करत असताना कार्यकर्त्यांच्या ज्या मनामध्ये काही भावना आहेत, जी खदखद आहे, ती दादाजीच्या समोर डायरेक्ट कार्यकर्त्यांनी मांडावी. मलाही त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली, मीही माझ्या भावभावना दादांच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये उद्देश एवढाच होता की बाबा आता यापूर्वी सुद्धा अनेक गटतट होते, त्याचा त्रास माझ्या राजकीय जीवनामध्ये मला खूप झाला, आता परत आढळाऊंचा एखादा गट तयार होऊ नये आणि त्याचा त्रास माझ्या राजकीय जीवनामध्ये मला होऊ नये, अशा प्रकारची माझी भूमिका होती. आणि म्हणून मी दादांना या ठिकाणी बोलवलं, माझ्या कार्यकर्त्यांना बोलवलं, सगळा वार्तालाप घडवून आणला आणि दादांनी अतिशय मोकळेपणानं समर्पक अशा प्रकारची उत्तरं कार्यकर्त्यांना दिली आणि त्यांच्या मनातल्या ह्या ज्या भावना होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर तुम्ही म्हणाले होते की आदराव पाटलांना जर राष्ट्रवादीत घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली तर मी राजकारणच सोडेन, असं नेमकं काय घडलं मधल्या काळात की तुम्ही तुमची भूमिका बदलली? आपल्या सगळ्यांना माहिती, गेली 20 वर्ष माझा आणि आदराव पाटलाचा राजकीय संघर्ष टोकाचा आहे, त्याच्यापासून मला प्रचंड अशा प्रकारचा मानसिक त्रास झाला आणि म्हणून माझ्या मनात त्या भावना होत्या. परंतु रविवारी आमची अजित पवारांच्या समोर बैठक झाली, त्यावेळेला दादांनी सांगितलं की बाबा आपला पक्ष अडचणीत यायला नको, आपण नव्यानं जी उभारी घेतलेली आहे त्याच्यामध्ये कुठं अडचण येणार नाही, याच्याकरता तुम्ही काही तडजोडी कराव्यात आणि आढळपणे काही गोष्टी मान्य कराव्यात, तुम्ही त्या मान्य कराव्यात, अशा प्रकारची भूमिका त्याच्यामध्ये घेतली. आणि मला 2 पावलं मागे येण्याच्या संदर्भातला जी दादांची विनंती होती ती मी त्या ठिकाणी मान्य केली. पण ते करत असताना मी सांगितलं की बाबा ही भावना माझ्या एकट्याची नाही, माझ्या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि मी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवतो, तुम्ही त्यांच्या मनातली जी भावना आहे त्या दूर करा. आणि कार्यकर्ते म्हटले तर मी आडरामच्या बरोबर जायला तयार आहे, पण कार्यकर्ते जर माझ्या पाठीचे नसतील तर एकटा दिलीप मोहिते या तालुक्यात काही करू शकत नाही. पण माझे कार्यकर्ते आणि मी आम्ही जर हिरेने प्रचार केला आणि ज्यांनी त्याने आपलं गाव सांभाळलं, भाग सांभाळला, तर मला वाटत नाही कुठली अडचण येईल ती. आणि दुसरी गोष्ट याच्यात सगळ्यात महत्वाची की आम्ही काय शिवसेनेला मदत करत नाही, आम्ही मदत आमच्याच पक्षाला करतोय, आमच्या चिन्हाला करतोय. आमचं चिन्ह हे परत जनतेपर्यंत जाण्याची ही नामी संधी आम्हाला या निमित्तानं आहे, कारण भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत, जर आम्हाला त्यांच्याबरोबर जायची वेळ आली असती तर माझी भूमिका बदलली नसती, हेही मला या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगायचं. शिंदे गटाबद्दल नाराजी अजून कायम आहे? आणि शिवसेनेबद्दलच माझी नाराजी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण माझ्या गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिला मला आदरणीय उद्धव ठाकरे यांच्यामुळे जो त्रास झाला त्याच्यामाग आढळराव होते, नंतर शिंदे साहेबांच्यामुळे झाला त्याच्याही मागे आढळराव होते, आणि यापूर्वी सुद्धा जो संघर्ष माझ्या निवडणुका झाल्या ते शिवसेनेच्या विरोधातच झालेले आहेत. 20 वर्ष मी त्यांच्या विरोधात जर निवडणूक लढत असेल तर शेवटी एका दिवसात या सगळ्या भावना बदलणं हे कोणालाही शक्य नाही. तर आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवारांनी केल्यामुळं अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असाच सामना पुन्हा एकदा शिरूर लोकसभेत होणार आहे आणि यावेळेला आढळराव पाटलांचा प्रचार दिलीप मोहिते पाटील करणार आहेत. कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजीम मुल्ला, एबीपी माझा, खेड, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.